भाद्रपद महिन्यातील शुद्ध तृतीयेला कुमारिका व सौभाग्यवती स्त्रिया हरतालिका व्रत करतात. हरतालिका या शब्दाचा अर्थ हरता म्हणजे हरण व आलिका म्हणजे स्त्री. एका स्त्रीने आपल्या तपसामर्थ्याने हरण केले म्हणजेच पार्वतीने तपसामर्थ्याने शंकरांचे हरण केले म्हणजे पती करून घेतले असा त्याचा अर्थ. हरतालिकेची पुराणात एक कथा सांगितली आहे. हिमालयाची कन्या पार्वतीचा विवाह भगवान विष्णूंशी ठरल्यावर पार्वतीने महादेवांशिवाय इतर कोणाशी विवाह करणार नाही असा पण केला व महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी पार्वतीने तिची मैत्रीण सखी जयाद्रीसोबत अरण्यात जाऊन वाळूची शिवपिंडी बनवून कठोर तपश्चर्या केली व महादेवांना प्रसन्न करून घेतले. महादेवांनी पार्वतीला इच्छित वर मागण्यास सांगितले. पार्वतीने महादेवांकडे पती म्हणून लाभावे अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हा प्रसन्न होऊन महादेवांनी तिला आशीर्वाद दिला. पुढे शिवपार्वतीचा विवाह सोहळा साजरा झाला. तो दिवस म्हणजे महाशिवरात्र. पार्वतीने आपल्या कठोर तपसामर्थ्याने आपल्याला हवे ते मिळवले. महादेवांसारखा भोळा शांत संयमी व प्रसंगी कठोर असा पती मिळावा यासाठी कुमारिका व सौभाग्यवती स्त्रिया सौभाग्यप्राप्तीसाठी हरतालिका व्रत करतात. सखी व पार्वती या दोन मूर्ती व समोर शिवपिंडीची पूजा करून बेल पत्री फुले अर्पण करून हरतालिका पूजन केले जाते. कुमारिका व सौभाग्यवती स्त्रिया निर्जळी उपवास करतात. तृतीयेच्या सूर्योदयापासून चतुर्थीच्या सूर्योदयापर्यंत हा उपवास पाळला जातो. रात्री जागरण करून हरतालिका जागवल्या जातात. पहाटेला उत्तर पूजा व आरती करून त्यानंतर विसर्जन केले जाते. व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.